आज पावसाळ्यामध्ये महानगरपालिकेच्या सगळ्या रस्त्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झाले आहेत आणि मुरुम आणि मातीने ते खड्डे भरले जातात, त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी तो अधिक गहन होतो आहे. त्याच्यावरनं माणसं गाड्या घसरून पडत आहेत, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ जाती आहे. आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगितलं की 8 दिवसाच्या आत चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कायमस्वरूपीचे हे खड्डे बुजवा. आणि दुसरा मुद्दा त्यांना असं सांगितला की पाण्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आज नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे. जे इंदिरानगर असेल, आकाशवाणी आमचा गंगापूरचा भाग असेल, जुन्या नाशिकमध्ये तर दूषित पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे जायकवाडी धरण भरलेलं आहे, गंगापूर धरण 100% भरलेलं असताना पाणी टंचाई व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे वितरण व्यवस्थेचा प्रशासनाचा गोंधळ आणि त्यामुळे नाशिककरांना आज पाण्याच्या अडचणीला सामोरं जायला लागतंय. त्या विषयामध्ये सुधारणा करा. आणि तिसरा विषय डेंग्यू. आज व्हायरल इन्फेक्शन आणि डेंग्यूची खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ आपल्याला नाशिक शहरामध्ये दिसते आहे आणि वेस्ट कंट्रोलवरती कोट्यावधी रुपयांचा खर्च करून आज महानगरपालिकेला त्याच्यावरती नियंत्रण आणता आणलेलं नाही आहे. त्याच त्याच ठेकेदाराला परत कसा ठेका मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रशासन काम करत आहे. आणि या सगळ्याच मुद्द्यांवरती प्रशासनाला जाब विचारला आणि त्यांना आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला 8 दिवसाची संधी द्या, आम्ही ह्या सगळ्याच तिन्ही प्रश्नांकडे लक्ष देऊन आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करतो, सुरळीत करतो. आणि जर ते झालं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना खुर्चीमध्ये बसू देणार नाही. आंदोलन होत असताना विविध पक्षांकडून आंदोलन केलं, मात्र आपण सत्ताधारी असताना देखील मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालात. जनभावना लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली पाहिजे. वेळप्रसंगी सत्तेत जरी असलो तरी जर लोकांना त्रास होत असेल तर प्रशासनाला सरळ करायचं काम हे आमचं आणि त्याच्यामुळे आज ते चांगली भाषा समजत नव्हती म्हणून आम्हाला आज त्यांना जाब विचारायच्या भाषेत त्यांना समजावं लागलं. अजून जर ते ऐकत नसतील तर येत्या 8 दिवसात आम्ही त्यांना सरळ करून. आपण आयुक्तांना ग्राउंडवरती उतरण्याचा देखील सूचना केल्या आहेत, काय सांगा? आयुक्तांनी ऑफिसमध्ये बसून कामकाज करण्यापेक्षा शहरात परिस्थिती काय हे प्रशासक म्हणून त्यांची जबाबदारी आणि त्या जबाबदारीपासून ते टाळू शकत नाही. ते आत्ताच 20 दिवसाच्या सुट्टीवरून आले आणि आत्ता शहराची परिस्थिती बघता पाण्याची, रस्त्याची आणि आरोग्याचा प्रश्न हा मोठा आहे आणि त्याच्यामुळे आमच्या फरंदेताईंनी आणि सर्व आमदारांनी आम्ही सीमाताईंनी आम्ही सर्वांनी सांगितलं की तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम करा, शहराची परिस्थिती बघा आणि ते जर बघत नसतील तर त्यांना कसं दाखवायचं ते आम्ही बघू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.